नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या सर्व विश्वामध्ये कीर्तनासाठी संपूर्णपणे समर्पित असलेलं एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. मुखी नाम गावनी करी टाळ घे मुनी, मुखी नाम गावनी करी टाळ घे मुनी. विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी. नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी, नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी. धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी, धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी. विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी. नमस्कार मंडळी. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता जगाची. तुकाराम महाराजांचा हा सुंदर असा अभंग, की हा अभंग कीर्तनामध्ये रोहिणीताई म्हणाल्या आहेत त्याप्रमाणे शब्दशः सोपा वाटेल, पण अर्थदृष्ट्या अत्यंत गहन असा. महाज अभंग रोहिणीताईंकडून आजच्या भागामध्ये श्रवण करूयात. आणि 12 जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रीय युवा दिनही साजरा केला, त्यामुळे खरोखरच रोहिणीताई कीर्तनात म्हणाल्या आहेत त्याप्रमाणे आजकालच्या तरुणांनी आपलं हित कशात आहे हे जाणणं हे अत्यंत आवश्यक आहे. बरं, तर तेही ऐकूयात. आणि आख्यानामध्ये 12 जानेवारीला ज्यांची जयंती आपण साजरी केली त्या स्वामी विवेकानंदांचं स्फूर्तीदायक चरित्र श्रवण करूयात. तर आपलं हे चॅनल आपण लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करतच आहात, पण त्याचबरोबर सुद्धा आपल्या या सर्व कीर्तनांना आर्थिक योगदानही आपण जसं जमेल शक्य आहे त्या पद्धतीने देऊ शकता. त्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि आजचं हे कीर्तन श्रवण करूयात. सादरकर्ते आहेत हरिभक्तपरायण रोहिणीताई माने परांजपे. युवा पिढीच्या तरुण मनावर भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संस्कार करणारा एका तपाचा महाप्रकल्प म्हणजे कीर्तन विश्व. तंत्रज्ञानाच्या आधारे कीर्तनाची परंपरा घरोघरी नेणाऱ्या या प्रकल्पातील अनेक कीर्तने आपण नित्यनेमाने ऑनलाईन पाहत आहात. या प्रकल्पाला अनेक जणांचा आर्थिक हातभारही लाभत आहे. आजचे कीर्तन श्री ऋषिकेश विद्वांस यांनी आपल्या मातोश्री कैलासवासी सौ अनुराधा अविनाश विद्वांस यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केले आहे. त्यांचे कीर्तन विश्वच्या वतीने मनपूर्वक आभार. आपणही कीर्तने आणि प्रवचने प्रायोजित करून कीर्तन विश्वच्या कार्यात सहभागी होऊ शकता, हेच विनम्र आवाहन. धन्यवाद.
श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वत्यै नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम्, वासरमणिरिव तमसा राशिं नाशयति विघ्नानां। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाराम। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। करजोडुनी पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा। रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया।
निरत करुणा दृष्टि निहारे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा नाथा अनसुयेच्या सुता आता अनसुयेच्या सुता आता अनसुयेच्या 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 सुता आता तुझाच रे आसरा नाथा तुझाच रे आसरा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे धरुणी गुरु तुम्ही अत्री घरी आला नाथा विप्रवेश धरुणी गुरु तुम्ही अत्री घरी आला नाथा पतिव्रतेच्या पुण्याईने पतिव्रतेच्या पुण्याईने बाळतीचे झाला नाथा भक्तासाठी जन्म ही तुमचा पण
रघुपती राघव राजा राम बुरापती पावन सीताराम
मृत्तिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय रघुवीर समर्थ संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंद्य वैराग्य मूर्ती आणि भागवत धर्म मंदिराचा कळस असलेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अत्यंत म्हणायला गेलं तर सोपा साधा अर्थाच्या दृष्टीने गहन असलेला असा सर्व परिचित आणि सर्व प्रसिद्ध असलेला हा सुंदर असा अभंग आज निरूपणासाठी घेते। श्रोते हो, ज्या व्यासपीठावर मी आज उभी आहे आपल्या सगळ्यांचं दर्शन या डिजिटल व्यासपीठावरून घेते असं म्हणेन आणि विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजन केलेला आणि हा होऊ घातलेला हा सर्व घाट कीर्तन विश्व सगळं विश्व कीर्तन रंगानी रंगवावं या एकमेव उद्देशाने प्रेरित असलेली ही सर्व मंडळी मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल की ज्यांच्या माध्यमांनी हे सगळं होतं आहे ज्यांच्या अथक प्रयत्नांनी हे सगळं होतं आहे असे परम आदरणीय क्षितिज सर पाटुकले असतील, या सर्वांचे मार्गदर्शक असलेले आदरणीय गोविंद देवगिरी स्वामी महाराज असतील आणि आमच्या सर्वांचे आवडते गुरुवर्य आदरणीय चारुदत्तबुवा आफळे असतील, त्यांना साथ देणारी सर्व मंडळी या सर्वांच्या अथक प्रयत्नातून ह्या कीर्तन विश्वचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात आज जगभरात प्रक्षेपित होतोय। आपण जिथे आहात तिथे हातामध्ये आपल्या जवळ कीर्तन भगवंताला आवडणारी अत्यंत प्रिय असलेली भक्ती आहे, कारण कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव असं तुकोबराय म्हणतात। भगवंत या एका भक्तीने सुखावतो, त्याला सगळ्यात प्रिय असलेली भक्ती कुठली असेल तर ती कीर्तन भक्ती आहे, त्यामुळे त्याचे गुण ज्या कीर्तनामध्ये आहे ते कीर्तन भगवंताला प्रिय आहे। तुकोबराय काय माऊली काय ज्ञानोबा राय काय किंवा संत परंपरेतले अनेक संत प्रत्येकाने या भक्तीच्या जोरावर भगवंताला आपलंसं केलं, नव्हे कीर्तनामध्ये नाचायला लावलं। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावो जगी, नामदेव महाराजांनी कीर्तन करावं पांडुरंगानी तासन तास कीर्तनामध्ये नाचावं, तुकोबरायांनी कीर्तन करावं पांडुरंगानी कीर्तनामध्ये नाचावं, कीर्तन झाल्यानंतर कडकडून भेट द्यावं आणि ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा असा अनुभव संतांना यावा, इतकी नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली भक्ती। समर्थांनी तर अख्खा समास लिहिला कीर्तनाचा महात्म्य सांगण्याकरता। श्रोते हो, या संत परंपरेतले भागवत धर्माच्या कळसस्थानी शोभलेले आमचे तुकोबाराय ज्यांनी अभंग या वृत्तामध्ये काव्यरचना केली, अभंग साहित्य आमच्यासाठी दिलं, आज 450 वर्षानंतर सुद्धा आमचा समाज दुभंग होतोय आणि दुभंगलेल्या समाजाला अभंग करण्याचं एकच शाश्वत असं साधन जर कुठलं असेल तर संत वाङ्मय, आणि म्हणून प्रत्येकाने संत वाङ्मयाची कास आपल्याकडे हातामध्ये घ्यावी आणि त्या मार्गाने वाटचाल करावी, त्या मार्गाचं अनुसरण करावं ही संतांची अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडून। काय म्हणतात तुकोबरायाच्या अभंगामध्ये, आपुली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पंढरीनाथ महाराज की। महाराजांनी सोप्या शब्दामध्ये आम्हाला सांगितलं की ज्या व्यक्तीचं ज्या मनुष्याचं आयुष्याचं एकच ध्येय असलं पाहिजे ते म्हणजे स्वहित। संतांनी आमच्या हिताचा विचार केला बरं, कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कल्याणच व्हावं अकल्याण व्हावं ही अपेक्षाच नाही संतांची, म्हणून समर्थांनी रामरायाकडं मागणं मागतानाच मागितलं कल्याण करी रामराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे तुझा तुची सावरी दयाळा कल्याण करी रामराया। संतांच्या चित्तामध्ये एकच गोष्ट पक्की होती ती म्हणजे समाजाचं कल्याण समाजाचं हित, म्हणून तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगामध्ये सांगतात की आपुली या हिता जो असे जागता स्वतःच्या हिताकरता जो जागा आहे धन्य माता पिता दयांचिया, म्हणाले ज्यांनी स्वतःचं हित पाहिलं जो आपल्या हिताकरता जागा आहे जागृत आहे त्याच्या आई वडिलांना तुकोबराय धन्यता देतात, काय गंमत आहे बघा, जो जागा आहे त्याला नाही धन्यता दिली,
पण त्याच्या आईवडिलांना मात्र धन्यता देतात. याचं कारण श्रोते हो असं आहे की ज्याला आपलं हित कळतं अशी व्यक्ती अशा आईवडिलांच्या पोटी जन्माला येते. आणि भारतीय संस्कृतीचा आचार आहे, शास्त्रकार सांगतात, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. मनुष्याकडे काय काय येतं? सुशीलो मातृपुण्येन, आईची पुण्याई असेल तर आईच्या पुण्याईने मनुष्याला सुशीलता हा गुण मिळतो. पितृपुण्येन चातुरः, पित्याची पुण्याई भक्कम असेल तर आम्हाला चतुराई निश्चित मिळेल. पुढे जाऊन शास्त्रकार सांगतात, उदारो वंशपुण्येन, उदारता हा गुण वंशाकडे असावा लागतो बरं, तो वंशाच्या पुण्याईने तुमच्या माझ्याकडे येणार आहे. आणि आत्मपुण्येन भाग्यवान, स्वतःच्या पुण्याईने आम्हाला भाग्य प्राप्त होतं. श्रोते हो, याकरता ज्यांनी स्वतःचं हित पाहिलं, जे स्वतःच्या हिताकरता झटले, अशांच्या माता पित्यांना तुकोबारायांनी धन्यवाद दिले. आणि श्रोते हो खरं आहे, ज्यांनी स्वतःच्या हिताबरोबर समाजाचं हित सांभाळलं असे अनेक संत, सत्पुरुष, महापुरुष, सज्जन, जरा त्यांच्या चरित्राकडे जर आपण पाहिलं ना तर आपल्या लक्षात येतं की प्रतिभावंतांच्या जन्माच्या जागा या निश्चित असतात बरं, त्या ठरलेल्या असतात. भगवंतांनी ज्ञानोबांना, महाविष्णूंचा अवतार असलेल्या ज्ञानराज माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, जन्म कुठं घ्यायचा ठरलेला आहे. आई वडील निश्चित होते. विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांच्या अनुष्ठानांचं, तपश्चर्येचं फळ म्हणून साक्षात परमात्मा माऊलींच्या रूपाने जन्म घेतात तिथे. तुकोबा जन्माला यायचे असतील तर बोल्होबा आणि कनकाईच हवेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेणार असतील तर त्याकरता शहाजी राजे आणि जिजामाताच असतील. त्यामुळे असे माता पिता जिथे असतात तिथेच पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून तुकोबारायांनी स्वतःच्या हिताकरता जागे असणाऱ्या मंडळींच्या आईवडिलांनाच धन्यता दिली बरं. त्यामुळे मोठ्या माणसांवर, आईवडिलांवर, पालकांवर खूप मोठी जबाबदारी असते श्रोते हो. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ये थवडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. ये थवडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, त्यामुळे जबाबदारी आहे ती मोठ्या माणसांवर, पालकवर्गावर. त्यामुळे धन्यता मिळायची असेल तर तुकोबाराई म्हणतात, मी ती धन्यता माता पित्यांना देतो जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. आता प्रश्न असा आहे, हिताच्या ठिकाणी जाग असणं, मग शब्दशः अर्थ घेतला तर आम्ही झोपलोत का? तर ही शब्दशः असा अर्थ नाही आहे बरं. ही झोप नेहमी आपण समजतो ती झोप नाही, ही अज्ञानाची झोप आहे. सगळा समाज अज्ञानाच्या अंधकारामध्ये झोपून गेला आहे. आणि त्याला जर जाग करायचं असेल तर आम्हाला उपनिषदकार सांगतात, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नबोधित, उठा जागे व्हा, स्वतःचं ध्येय साध्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका म्हणाले. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता. मग आपलं हित म्हणजे नेमकं कुणाचं हित? देहाचं हित म्हणाल तर बरोबर. सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, एकनाथी भागवतामध्ये. समर्थ सांगतात दासबोधामध्ये, पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र सांगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहा हो, जो जो की जे परमार्थ तो पावे सिद्धिते, असं समर्थ सांगतायत. मग या नरदेहाची सार्थकता अध्यात्मशास्त्रातली सच्चिद आनंद ही अवस्था, ही पदवी घेण्या इतकी आहे. स्वतःचं हित या नरदेहाच्या माध्यमातूनच आम्ही साधू शकतो. त्यामुळे शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, ही धर्माची साधना, ही शरीराची साधना, आरोग्यदायी शरीर याकडे आम्हाला लक्ष द्यायचंच आहे.
पण हे करत असताना मी म्हणजे देह नाही, त्या देहामध्ये असणारा मी कोण आहे याची जाणीव झाली म्हणजे त्याला देहबुद्धीचा नाश होणं असं म्हणतात ना, की मी म्हणजेच देह नाही आहे, या देहामध्ये असणारा मी कुणीतरी वेगळा आहे, तो कोण, त्याची जाणीव होणं म्हणजे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जाग असणं. आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची या. आणि तुकोबराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक संतती जन्माला येते श्रोते हो, कुळी कन्या पुत्र, तुकोबरायांनी कन्येचा उल्लेख केला आणि परमार्थामध्ये खरं तर स्त्री पुरुष असा काही भेद नसतो, पण तरी सुद्धा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक संतती जन्माला येते त्या कुळाचा हरिख म्हणजे आनंद भगवंताला वाटतो श्रोते हो. आणि अशा कुळामध्ये अनेक संतांनी जन्म घेतला, त्या अशाच कुळामध्ये जिथे विठ्ठल भक्तीची परंपरा आहे, जिथे पांडुरंग भक्ती, स्वतः तुकोबरायांचं उदाहरण आहे, 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा होती, विश्वंभर बाबांपासून सुरू झालेली ही परंपरा पुढे येता येता बोल्होबा आणि आई कनकाईपर्यंत आली. आणि काय भगवंतावरचा भाव असेल, काय कुळ तुकोबरायांचं, की ज्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्तीची परंपरा, ज्यावेळी बोल्होबा पांडुरंगासमोर उभे राहायचे तेव्हा पांडुरंग परमात्मा असा विटेवर उभा, कटेवर हात आणि मान खाली जायची. रुक्मिणी आईसाहेब तिकडून विचारायच्या, का ओ मान का खाली घातली? पांडुरंग परमात्मा म्हणायचे, अगं बघितलं नाहीस का, सावकार आलाय दारात, सावकार आलाय दारात. सावकार आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते म्हणाले. आणि हा नामाचा सावकार होता, कधीच काही मागितलंच नाही भगवंताकडे, असं पावन कुळ. पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश. अशी धन्यता माता पित्यांना लाभते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कल्पना करा ज्या कुळामध्ये विठ्ठलपंत आणि आई रखुमाईच्या पोटी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाईसारखी दिव्य भावंड जन्माला येतात, काय आनंद होत असेल भगवंतांना. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, हेच आई वडिलांनी शिकवल्याचं फळ श्रोते हो. माऊलींनी अगदी 16व्या वर्षी जगाची काळजी करावी, आमचं थोडं उलटं होतं. आई वडील मुलांना अपेक्षांचं ओझं इतकं लादतात, तुला तुझं हित करायचं आहे बरं, फक्त ते हित फक्त स्वतःचं असलं पाहिजे, स्वहित, फक्त स्वार्थ आम्ही शिकवतो. मुलांना शिकवून सवरून भरपूर आम्ही मोठं करतो, पण मोठा होताना आई वडील कायम आजचे बरं सांगत असतात, भरपूर मोठा हो, चांगली नोकरी मिळव आणि काय भरपूर पैसा कमव, बस या पलीकडे उत्तम माणूस म्हणून जग, उत्तम संवेदनशील या देशाचा नागरिक म्हणून तयार हो, हे जर तुला जमलं तर तू स्वतःचं हित साधशील. किती अपेक्षा हो, अगदी नको त्या वयांमध्ये आम्ही त्यांना खरं हित सांगायचं सोडून देतो. योग्य वयामध्ये जर त्यांच्या हातामध्ये ग्रंथ मिळाले तर मी नेहमी असं सांगत असते की ज्यांच्या हातामध्ये अगदी लहान वयामध्ये जर भगवद्गीतेचा ग्रंथ आमच्या मुलांमध्ये हातामध्ये दिला ना, तर उद्या भविष्यात कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर कधीच येणार नाही, कधीच नाही. म्हणून तुकोबराय अभंगाचं 3रं चरण सांगतात, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. गीता भागवत
भारतीय संस्कृतीतले अत्युच्चम ग्रंथ त्यांचा उल्लेख तुकोबारा इथे करतात. गीता भागवत करीती श्रवण, नवविधातली पहिली भक्ती तिचा उल्लेख करतात. गीतेचं श्रवण, 18 अध्याय गीतेमध्ये काय सांगितलं हे जर आम्ही थोडं बारकाईने बघितलं, अहो संभ्रांत असलेल्या अर्जुनाला जर कर्तव्य विनमुख असलेल्या परिस्थितीतून तो कर्तव्य प्रवृत्त होतो, तर आम्ही सुद्धा अर्जुनासारखे संभ्रांत आहोत, गोंधळलेले आहोत, मग आम्हाला नाही का मार्ग दिसणार, मला सांगा. गीता भागवत, व्यासांनी रचलेलं श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाचं श्रवण आमच्याकडून घडावं ही तुकोबारायांची अपेक्षा. आणि जे जे ही मंडळी हे करतात ते आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असतात. तुकोबाराय म्हणतात गीता भागवत. भगवद्गीतेच्या महात्म्यामध्ये आपल्याला माहिती आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. काय सांगितलं महात्म्यामध्ये, वेद उपनिषद ब्रह्मसूत्र या सगळ्या तत्वज्ञानातला अर्क जिच्यामध्ये आहे अशी ही गीतारूपी कामधेनू, आणि त्या कामधेनूचं दोहन स्वतः अनंतकोटी ब्रह्मांड नायकांनी केलं, स्वतः भगवंतांनी केलं. त्या अमृतानी अर्जुनाची तर भूक भागलीच, पण अर्जुनासारख्या अनेक संभ्रांत मनाच्या लोकांची सुद्धा भूक भागली श्रोते हो. पण आमचं काय होतं माहिती आहे, एका गुरुजींनी गीतेचं महात्म्य अगदी शिकवायला घेतलं, विद्यार्थी समोर बसलेत, गुरुजी शिकवायला लागले, बघता बघता दिवस पुढे गेले, सगळी गीता शिकवून झाली, पाठ अगदी कंठस्थ. आणि शेवटच्या दिवशी गुरुदेवांनी शिष्यांना प्रश्न विचारला, लक्षात आलं का, कळलं का, हो म्हणाले, मग काही शंका असेल तर विचारा. ते म्हणाले, गुरुजी आहे, शंका आहे. महात्म्यामध्ये तुम्ही असं म्हणालाय सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन. ते म्हणले, दो गधा कुठले हो, दो गधा ते कुठले म्हणाले, त्या श्लोकामध्ये सांगितलंय. गुरुजी म्हणले, बरोबर, कोपरापासून हात टेकले, म्हणाले, बरोबर, दोन गाढवस तुला दिसली, अरे एक माझ्याकडून गीता शिकणारा तू आणि तुझ्यासारख्याला भगवद्गीता शिकवणारा मी, म्हणले ते दोन गाढव. असं नाही आहे ना, आपल्या हिताच्या ठिकाणी जर आम्हाला जागं व्हायचं असेल, जागं राहायचं असेल, तर आम्हाला किती जागरूक असलं पाहिजे, किती सावध. समर्थ म्हणाले, सावधान सावधान देशकाल वर्तमान अवघेची अव्यवधान, सावधान सावधान. एकंदर 4 गकारांची उपासना आमच्याकडून घडावी ही शास्त्रकारांची अपेक्षा आहे. गीता गंगाच गायत्री गोविंदे हृदय संस्थिते चतुर्गकार संयुक्तम पुनर्जन्म न विद्यते. त्यापैकी पहिला छंद म्हणाले गीतेचा लागू द्या. पुढे जाऊन भागवताचं श्रवण, मला सांगा, भागवत श्रवणाने मृत्यूला घाबरलेला परीक्षित राजा मृत्यूला हसत मुखाने सामोरं जायला तयार झाला. मला असं वाटतं परीक्षितीला, कधी कधी मला प्रश्न पडतो, परीक्षितीला माहिती तरी होतं की आपल्याकडे 7 दिवस आहेत, 7 दिवस आपल्याला भागवत श्रवण करायचं आहे. श्रोते हो, खरं सांगा, आपल्याला तेही माहिती आहे का हो, आपल्याकडे किती काळ आहे हेही आपल्याला माहिती नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय चाले, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, आणि हे होण्याच्या आधी आम्हाला जाग व्हावं लागेल. मग ते कुठे जाग, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांच्या, म्हणाले अशा हिताच्या ठिकाणी जाग असणाऱ्या मंडळींची सेवा मला घडू दे. तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये याचक या भूमिकेमध्ये तू पांडुरंगाकडे मागणं मागतायत. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, माझ्या भाग्याचा उदय होईल पांडुरंगा, मी याचक म्हणून तुझ्यासमोर प्रार्थना करतो की मला अशांची सेवा घडू दे. काय मागणं मागतात मग श्रोते हो, काय चरित्र असावं हो, जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे होते त्यांच्या माता पितांचं भाग्य काय होतं, काय धन्यता होती त्यांची, ऐकूया उत्तर भागामध्ये. पूर्वरंगात मी थांबते. मूळ पद्यामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपुली याहिता जो असे जागता, आपुली याहिता जो असे जागता, आपुली याहिता जो असे जागता, आपुली
कसे जागता आपुली याहिता आपुली याहिता आपुली या दिर दिर तानोम तदेरेना तदारे दानी दिर दिर तानोम तदेरेना तदारे दानी दिर दिर तानोम तदेरेना कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखानी नाम घ्यायचं भजन करूया. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम वेळ. झुंजू मुंजू उषक काली कालीची कृपा झाली जणू आणि भुवनेश्वरी माता किंचित दचकून झोपेतून जाग्या झाल्या आणि आपल्या पतिदेवांना सांगतायत, अहो ऐकलत का, उंच डोंगर दिसला स्वप्नामध्ये आणि त्या डोंगरावरती एक साधू बसला होता तपश्चर्येला. तो साधू मला म्हणाला, वत्से मी तुझ्या पोटी जन्माला येतोय नाथ, आपल्यावर शिवकृपा होणार, हा शिवाचा प्रसाद आपल्याला मिळणार. आदि नारायण आदित्य नारायण आज आकाशात अवतरित न होता विश्वनाथ बाबूंच्या घरी अवतरित होणार होता. बरं, दिवस होता मकर संक्रांतीचा, तारीख होती 12 जानेवारी 1863 साल
आणि खऱ्या अर्थी पिढ्यानपिढ्या चालू असलेली शिव उपासना फळाला आली. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांचिया. या न्यायानी असे माता पिता लाभले आणि त्या कुळामध्ये जन्म झाला. शंभू महादेवांची पूर्ण कृपा झाली. सगळ्या जगाचं विष समुद्रमंथनातून निर्माण झालेलं विष हलाहल प्राशन केलं, जगाला अमृताची सुधा दिली असे महादेव त्यांची कृपा. प्रार्थना केली, दोन्ही हात जोडले. विष प्राशुनी जगता सया, विष प्राशुनी जगता सया, विष प्राशुनी, विष प्राशुनी जगता सया, दिधली सुधा करुणा करा, दिधली सुधा करुणा. शिवांची पूर्ण कृपा झाली. आणि श्रोते हो, 12 जानेवारी दिवशी खरंच सूर्य नारायण आकाशात नाही तर विश्वनाथ बाबूंच्या घरी जन्माला आला. वडिलांचं नाव विश्वनाथ बाबू दत्त, आईचं नाव भुवनेश्वरी, आजोबा दुर्गाचरण, ज्यांनी 25व्या वर्षीच संन्यास दीक्षा घेतली. आणि अशा कुळामध्ये जिथे शिवोपासना आहे जन्म झाला एका तेजस्वी बाळाचा. 1863 जानेवारी सूर्यासामोरी संक्रमण करी, 12 तारीख प्रभातेया, 12 तारीख प्रभातेया, येतसे रवी उदयाला, येतसे रवी उदयाला, ऐकूया अमृत शिवलीला हरे जी जी, ऐकूया अमृत शिवलीला हरे जी जी, रे जी जी जिहिर जी 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 रे जी जी. आनंद वर्णवा किती, जन्म झाला बाळाचा तेजस्वी, टपोरे पाणीदार डोळे, प्रसन्न मुख चंद्रमा, भव्य कपाळ. काय वर्णन करावं श्रोते हो, आनंद वर्णवा किती सांगावा, किती सांगावा किती, आनंद वर्णवा किती सांगावा किती, अखिल हिंदू जाती त्या क्षणी सनाथ हो झाली, आर्य धर्माचा आला वाणी, देशाची मान नाथ झाली हजी जी, देशाची मान नाथ झाली हजी जी जी रे जी जी जिहिर जी जी. सगळ्या जगाला आनंद भावा असं बाळ जन्माला आलं होतं विश्वनाथ बाबू आणि आई भुवनेश्वरीच्या पोटी. प्रचंड तेजस्वी मुख चंद्रमा. आणि दिसा मासानी हा मुलगा मोठा होऊ लागला. बरं, शंकराची उपासना म्हणून पाळण्यातलं नाव वीरेश्वर असं ठेवलं श्रोते हो. आडनाव कुळाचं आडनाव होतं दत्त, दत्त म्हणजे दिलं असा भाव एकंदरीत ज्या कुळाचा, त्या कुळामध्ये जन्म झाला. पाळण्यातलं नाव वीरेश्वर, नंतर रूढार्थानी प्रचलित झालेलं नाव नरेंद्र. लहानपणापासून गोकुळीचं सुख लोकांना अनुभवायला मिळावं, विश्वनाथ बाबूंच्या घरामध्ये आनंदी आनंद होता. बघता बघता हा बाळ मोठा होतोय, 3-4 वर्षाचा, अगदी गर्भात असल्यापासूनच हो. आईला सांगावं, आई मला रामाची कथा सांग बरं, आई कंसाला मारणारा पराक्रमी कृष्ण मला शिकव. अगं होईन मी ही राम आई मज आवडे राम कथा. आणि आईनं या कथा ऐकवत ऐकवत या बाळाला मोठं करावं बरं का. म्हणून धन्यता तुकोबराई देतात ती माता पित्यांना प्रथम. आपुली या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयांचिया. 5 वर्षाचा हा सुपुत्र होतो आणि घरामध्ये सगळी मंडळी मित्र कंपनी एकत्र असते. वाढदिवसाचा प्रसंग, आणि आपल्या सगळ्यांना श्रोते हो माहिती आहे की वाढदिवस म्हटल्यानंतर मित्रमंडळी आली, एक एक आपापसात चर्चा सुरू झाली, मोठेपणी तू कोण होणार, तू कोण होणार.
प्रत्येक जण उत्तर देतोय, माझे वडील डॉक्टर आहेत, मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार, माझे वडील वकील आहेत, मी मग वकील होणार. आणि या पठ्याने असं उत्तर दिलं, मी मोठा झाल्यावर घोडे चालवणारा टांगेवाला होणार म्हणाला. कोचमन त्या काळचा परवलीचा तो शब्द उत्तरेकडचा, कारण तो कोचमन जी बग्गी हाकतो, आजही आपल्याला माहिती आहे उत्तरेकडे बग्गी हाकणारा कोचमन तो असा उंचावर असतो आणि मागे जो यजमान बसलाय तो थोडा खाली आहे. लालबुंद त्याचा झब्बा, अंगरखा, सुरवार, डोक्याला फेटा आणि लांब मिशा असा त्याचा पोशाख त्याला आकर्षित करत होता. बाबा म्हणाले, विश्वनाथ बाबू दत्त सांगतायत आपल्या बाळाला, नरेंद्रा तुला घोडेवाला व्हायचं आहे? हो, माझी काही हरकत नाही. मुलगा सांगतो वडिलांना, बघा बाबा मोठे पणी मी, आई टित बसुनीच बग्गी हाकणारा, हा आई टित बसुनीच बग्गी हाकणार. आताचे वडील असते तर म्हटले असते, बाप वकील आहे आणि तू घोडेवाला होणार? पण विश्वनाथ बाबूंनी उत्तर द्यावं, हरकत नाही बाळा, हरकत नाही बाळा, अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. रामा 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 हरे हरे, रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघुतम, रामा 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 हरे हरे रामा रामा. हरकत नाही बाळा, अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार, तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव, अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाळ कृष्ण हो माझ्या राजा, हा 5व्या वर्षी केलेला संस्कार म्हणून धन्य माता पिता तयांची. दिसा मासानी बाळ मोठा होतोय आणि एक महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रोते हो की लहान मुलांना चटकपटक बोलण्याचा गुण लागतो आणि आईवडिलांना मग नको ते प्रश्न विचारले जातात. नरेंद्रांनी आईवडिलांना प्रश्न विचारला होता, बाबा सगळे पालक आपापल्या मुलांसाठी काही ना काहीतरी मागे ठेवतात, बँक बॅलन्स असेल, जमीन असेल, काहीतरी इस्टेट संपत्ती असेल, तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलं आहे? हा प्रश्न अगदी 16व्या वर्षातला होता. बरं, विश्वनाथ बाबूंनी बघावं एकदा त्याच्याकडे आणि सांगावं, नरेंद्रा मी तुझ्याकरता काय ठेवलं आहे या प्रश्नाचं उत्तर तुला हवं आहे का? आपल्या घरामध्ये मोठा आरसा आहे ना कपाटाचा, त्याच्यासमोर जाऊन उभा राहा, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. 16व्या वर्षी नरेंद्रांनी कपाटातल्या आरसासमोर जाऊन उभं राहावं आणि स्वतःला एकदा बघावं, टचकन डोळ्यातनं पाणी आलं, वृत्ती अंतर्मुख झाली आणि खरंच मनामध्ये विचार आला की एवढा सशक्त देखणा बलदंड देह, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, उत्तम इच्छाशक्ती, बुद्धिमत्ता, या पलीकडे आईवडिलांनी अजून मुलांसाठी काय करायचं असतं? आमचा समज असा असतो श्रोते हो, पालकच म्हणतात आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं, आमच्या काळी जे जे नव्हतं ते सगळं मुलांना मिळावं आणि मागायच्या आधीच आम्ही त्यांच्या हातामध्ये देतो. एकदा का ते यंत्र पोरांच्या हातामध्ये गेलं की जगाचंही भान त्या मुलांना राहत नाही. मग व्हिडिओ गेम असू दे, चॅटिंग असू दे, व्हॉट्सॲप असू दे, फेसबुक असू दे, या सगळ्याच्या आहारी जाऊन हित कसं होईल मला सांगा. आमच्या हिताच्या ठिकाणी आम्हाला जागं राहायचं आहे संत सांगतात. मग या नरेंद्रांनी लहानपणापासून बुद्धिमत्ता तर होतीच, शालेय शिक्षणाबरोबर खेळामध्ये नैपुण्य प्राप्त केलं, उत्तम कुस्ती, फुटबॉल, बॉक्सिंग अनेक खेळामध्ये तरबेज आणि बघता बघता विद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. 1881 साल उजाडलं, कलकत्ता इथल्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली BA कोर्ससाठी आणि प्रवेश घेतला तो काळ श्रोते हो विलक्षण होता. 1857 बंड मोडून काढून इंग्रजांनी नुकतेच भारतामध्ये पाय रोवायला सुरुवात केली होती आणि ते पाय नुसते रोवले जात नव्हते श्रोते हो, इंग्रज भारतामध्ये आले रिकाम्या आगबोटी घेऊन आणि इथे आल्यानंतर इथला ताग, इथला कापूस, इथला नीळ, इथला लोखंड, सोनं भरभरून घेऊन जायला लागले आणि त्याबरोबर भारतीयांचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तोडवायला सुरुवात केली. त्यामुळे इंग्रज भारतात आले
काही सुधारणा केल्या. कलकत्त्यामध्ये पोस्ट खाता आलं, टपाल यंत्र, सगळ्या सुधारणा झाल्या. लोहमार्गांचं जाळं लोक भुलले या सुधारणांना. आणि आजही काही अशी मंडळी नतद्रष्ट आहेत की ते म्हणतात अजून एक 50 वर्ष इंग्रज भारतात राहायला पाहिजे होते. मला असं वाटतं कधीकधी त्यांच्या बुद्धीवरून दृष्ट ओवाळून टाकावी, कारण इतक्या क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी आपली बलिदानं केली, आपलं रक्त सांडलं, त्या सगळ्यावर पाणी फिरवतो आम्ही असं म्हणून. इंग्रज 150 वर्ष भारतामध्ये राज्य करत राहिले, स्वतःच्या टाचेखाली आमचा स्वाभिमान तुडवत राहिले. आणि तोच तो काळ 1881 आसपासचा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती. केशवचंद्र सेन आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नेतृत्वाखाली स्वामीजी नरेंद्र विश्वनाथ दत्त आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात की पाश्चिमात्य शिक्षणच असं होतं, आम्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, शिकत होतो, पण इंग्रजांचं शिक्षण घेत होतो. इंग्रज अधिकारी मेकॉले यांनी भारतीय शिक्षण पद्धतीच बदलून टाकली. आणि या शिक्षण पद्धती बदलल्यामुळे पाश्चिमात्य शिक्षण घ्यावं आम्हाला लागलं. इंग्रजी शिक्षणाचा प्रभावच असा होता की भारतातल्या सगळ्या गोष्टींना नाकारायचं, नावं ठेवायची, निंदा करायची. इथला धर्म, इथली संस्कृती, इथले साधू संत, इथले आचार विचार सगळं काही चुकीचं आहे, असं थोतांड आहे अशी भावना निर्माण करायची. वेळ अशी होती परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना. काय वर्णन केले श्रोते हो, ज्या काळामध्ये इंग्रज भारतामध्ये राज्य करतायत आणि आम्ही त्यांचेच गोडवे गातोय. आजही बहुतांशी तेच प्रमाण आहे बरं, आजही आम्ही त्यांचेच गोडवे गातो. आज परके देश आमचा अध्यात्म अनुसरायला मागे लागलेत, मानसिक शांततेसाठी भारतासमोर हात टेकवतात. विश्वगुरु या स्थानावर शोभावा असा आमचा भारत देश आणि त्या भारत देशाचं नेतृत्व अशा ठिकाणी आम्ही आहोत. पण काळ आम्ही मात्र परक्यांची संस्कृती गातो. परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना, आचार उचलून त्यांचे हासावे आचार्यांना, देव्हारे मांडून त्यांचे हिणवावे देव्हाऱ्यांना, आर्यांच्या सद्वेदांचा आचार्यांच्या ग्रंथांचा अभिमान ही नुरला साचा, पोषाखी ही परवशता एक काळ ऐसा होता, पोषाखी ही परवशता एक काळ ऐसा होता, देव धर्म मानून झूठ भालावा भलता वाद, संध्या स्नाने राहोत जावे नित हॉटेलात, भक्षावे तेथ अभक्ष ते अपेय पान करीत, डबक्यातील मंडूक जैसे दुरडुरती कटु आवेशे, बोलाव्या तैशा बाता एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. असा विलक्षण काळ. आणि त्या काळामध्ये 1881 स्वामीजी म्हणतात आमच्यावर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव होता, त्यामुळे कुठेतरी तर्कट विचारसरणी बनत गेली स्वामीजींची. परिणामी जो भेटेल त्याला विचारावं तुम्ही ईश्वराला पाहिलंय का, साधू संन्यासी फकीर एखादा दिसला की त्याला विचारावं तुम्ही देवाला पाहिलंय का, कुठेच समाधानकारक उत्तर मिळेना. आणि आयुष्यात पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर मिळालं 1881 कलकत्त्यातला सिमुलिया नावाचा मोहल्ला, सुरेंद्रनाथ मित्र असं त्यांच्या एका मित्राचं नाव. त्यांच्या घरी त्रिपुरी पौर्णिमेचा म्हणजे स्कंद जयंतीचा कार्यक्रम सुरू होता. आणि त्या कार्यक्रमाला स्वामीजींना बोलावलं होतं नरेंद्राला, आपली तंबोरी घेऊन, उत्तम जात्याच गोड गळा, संगीताची उत्तम जाण. नरेंद्र त्या कार्यक्रमासाठी आले होते आणि गोड आवाजामध्ये त्या कार्यक्रमात भजनसुद्धा गायलं बरं. आता गायलेलं भजन बंगाली होतं पण आमच्या गुरुजींनी त्याचा सुंदर अनुवाद केलाय. राम सखा कुणी दावा, मज राम सखा कुणी दावा, हीन दीन मी मार्ग न ठावा, हात दये चाल्यावा, मज राम सखा कुणी दावा. आणि ते भजन ऐकता ऐकता एक अत्यंत तेजपुंज असं व्यक्तिमत्व तिथे बसलं होतं बरं, एका शुभ्र अशा बैठकीवरती. अर्धोन्मिलित नेत्र होते, भव्य कपाळ, भव्य भाल होतं.
करवतीकाठी धोतर, खांद्यावर निऱ्या केलेलं एक उपवस्त्र, चेहऱ्यावर अपरंपार करुणा, चैतन्य मूर्ती, चैतन्य सागर, रामकृष्ण परमहंस ज्यांचं नाव, त्यांनी नरेंद्राकडे बघितलं आणि चुकलेलं लेकरू आपल्या एखाद्या आईला सापडल्यानंतर काय भाव होता तसा रामकृष्णांच्या चेहऱ्यावरती भाव, आणि नरेंद्राला सांगावं की बाळा अरे किती उशिरा भेटलास रे मला, माझ्याजवळ असलेली आध्यात्मिक संपत्ती कुणातरी योग्य उत्तराधिकाऱ्याकडं द्यावी म्हणून किती दिवसांचा तळमळतोय राजा, किती उशीर केलास, किती उशीर केलास, एकदा दक्षिणेश्वरला येशील का रे, दक्षिणेश्वरला येशील का, नरेंद्राला कळेना हे काय कोण आहे ते आणि मला येशील का म्हणून विचारतायत. खरंच उत्सुकते पेट पोटी काही दिवसांनी त्याच वर्षामध्ये नरेंद्र दक्षिणेश्वरला गेले सुद्धा बरं का, आणि गेल्याबरोबर पुन्हा रामकृष्ण परमहंस, चुकलेलं लेकरू जसं भेटावं तशी आई धावत जाते तसे धावत गेले, कडकडून मिठी मारायला लागले. नरेंद्र बाजूला झाले कारण थोडासा तर्कट स्वभाव बनला होता, भक्तीपेक्षा विवेकाला जास्त महत्त्व देत होते आणि अंतःप्रेरणेपेक्षा सुद्धा बुद्धी जास्त महत्त्वाची मानत होते. त्यामुळे हे कोण आहेत परीक्षा घेऊया म्हणाले, आणि आजपर्यंत अनुत्तरित राहिलेला प्रश्न नरेंद्रांनी त्यांना विचारला. रामकृष्ण त्यांच्याकडे टक लावून पाहतायत, करुणेनं उत्थंबलेला चेहरा, डोळ्यातनं अश्रुधारा वाहतायत, आणि नरेंद्रांनी पटकन विचारावं ठेवणीतला प्रश्न, ईश्वराला बघितलंय का, आणि आयुष्यात पहिल्यांदा श्रोते हो आजपर्यंत कुणीही न दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळालं. शांतपणे रामकृष्ण सांगतायत, हो तुला कसा पाहतोय तसं देवाला पाहिलंय म्हणाले. दुसरा प्रश्न तयार होता, म्हणाले मला दाखवाल, हो मला कसा पाहतोयस तसा ईश्वराला दाखवीन, पण ईश्वराला भेटण्याकरता जो आंतरिक तळमळीने रडेल त्याला भगवंत भेटेल बरं. नरेंद्रा एवढं सोपं नाही आहे, कुठेतरी अगम्य असलेली ती शक्ती तिला जर अनुभवायचं असेल, पाहायचं असेल, तर वेड्या त्या गतीने जायला लागेल आम्हाला. पुन्हा दक्षिणेश्वरला जाण्या येण्याच्या निमित्ताने नाईलाजाने का होईना वचन देऊन ठेवलं रामकृष्णांना की मी दक्षिणेश्वरला येईन म्हणून, पण पुन्हा एकदा देवाला बघायचं होतं, कसाही ईश्वर अनुभवायचा होता, पाहायचा होता, म्हणून नरेंद्रांची पावलं दक्षिणेश्वरला वळली. आता BA शिक्षण पूर्ण होत आलं होतं बरं, रामकृष्णांकडे गेले पुन्हा मागच्या वेळीसारखं काहीतरी करतील म्हणून थोडं अंतर ठेवूनच बसले, कारण रामकृष्ण असे कडकडून मिठीच मारायला जायचे नरेंद्राला, इतका भाव होता अंतरीचा, म्हणून अंतर ठेवून बसले. म्हणाले देवाला बघायचं आहे ना, दाखवतो म्हणाले, समोर खाटेवर बसवलं. चरित्रामध्ये वर्णन आहे श्रोते हो, रामकृष्णांनी आपल्या पायाचा अंगठा नरेंद्राच्या अंगावर लावला आणि स्वामीजी आपल्या चरित्रात सांगतात की काय अनुभव होता, सगळं जग विलक्षण गतीने फिरायला लागलं, मी माझं अस्तित्व माझा देह सगळं काही विसरून चाललोय, वितळून चाललंय, अशी एक अनामिक अनुभूती मला लाभली आणि मी घाबरलो, मी ओरडलो, गुरुदेव काय करता, मला माझे आई वडील आहेत, मी मरून जाईन, मी घाबरलो. आणि रामकृष्णांनी तो स्पर्श काढून घेतला, खळखळून एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसले आणि म्हणाले नाही ना सहन होत, नाही ना सहन होत, अरे तुला ती गती नाही साधली नरेंद्रा. मग तेव्हापासून प्राथमिक अवस्थेपासून योग धारणा योग साधना कशी करायची हे शिकवलं आणि मग तयार केलं. स्वामीजींना पटलं जो राम त्रेता युगीचा तो श्रीराम चिहा आहे, जो कृष्ण द्वापारीचा श्री कृष्ण आहे, श्री गुरुच वदती त्याला श्रीराम कृष्ण हा आहे, तो तापुरी तंत्रज्ञाने हे सर्व खरे जाणोनी संबोधी या नावाने, श्रीराम कृष्ण लवला हे परमहंस हाती आहे, श्रीराम कृष्ण लवला हे परमहंस हाती आहे. आणि अधिकार पटला आपल्या गुरूंचा आणि मग मात्र श्रोते हो आता रामकृष्णांच्या भावधारेमध्ये आपण स्वतःला अर्पण करायचं हा निश्चय पक्का झाला. पण घरातली जबाबदारी, BA वर्ष नुकतंच संपत आलं होतं, शेवटची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. महापुरुषांच्या चरित्र अशीच आहे श्रोते हो, दग्धम दग्धम पुनरपी पुनः कांचनम पीतवर्णम या न्यायानी सोनं कितीही तापवलं तरी ते झळाळतं जास्त. संकट आलं, वडिलांचं छत्र हरपलं, विश्वनाथ बाबू दत्त कालवश झाले, कुटुंबाची सगळी जबाबदारी स्वतःकडे आली आणि नोकरीसाठी हा तरुण वणवण भटकायला लागला. नोकरी मिळे ना म्हणून पुन्हा रामकृष्णांकडे गेले आणि सांगितलं गुरुदेव तुमची काली माता तुमच्याशी बोलते ना,
जरा तिला बघा, माझ्याबद्दल काहीतरी सांगा, म्हणाव नोकरी द्या आमच्या नरेंद्राला, देईल का? रामकृष्ण हसले आणि म्हणाले, नरेंद्रा वेड्या, अरे माझी आई खूप दयाळू आहे, तू जा, तू बोल एकदा माझ्या आईशी, बघ तुला देते की नाही ती नोकरी. आणि खरंच गुरुदेवांनी सांगितल्यानुसार स्वामीजी गेले आणि दक्षिणेश्वरची काली मातेची ती मूर्ती पाहिली. सा ग म ध नि सा नि ध म ग ग म ध ग म ग सा. जगदंबेचं कालीचं ते लाळ 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 करणारं पराक्रमी तेजस्वी रुंड माला गळ्यामध्ये घातलेलं पाहिलं. दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दया करो माता दया करो माता दया करो माता मुक्त सुख करणी दुख हरणी दुर्गति नाशनी दुर्गे भवानी समोर. स्वामीजी येऊन उभे राहिले, श्रोते हो, मागायला आले होते नोकरी प्रपंचातली सुख, पण आईच्या समोर उभे राहिले आणि मुखातनं शब्द बाहेर पडले, आई आई ज्ञान दे भक्ती दे वैराग्य दे. हात खडग त्रिशूल धार हात खडग त्रिशूल धार हात खडग त्रिशूल धार गले सो जननी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी. माघारी गेले आणि रामकृष्ण म्हणाले, नरेंद्र विचारलंस का रे आईला तुला नोकरी हवी होती? ते म्हणाले, गुरुदेव मी नोकरी नाही मागितली, मी भलतंच काहीतरी मागून आलो. जा म्हणाले, परत जा परत जा, आणि आता मात्र आठवण ठेवा काय मागायचं आहे त्याची. नरेंद्र पुन्हा गेले, पुन्हा तेच घडावं, आई ज्ञान दे भक्ती दे वैराग्य दे. पुन्हा बाहेर आले, तिसऱ्यांदा तेच घडलं आणि तेव्हा अधिकार कळाला जगन्मातेचा गुरुदेवांचा. आणि मग मात्र काही दिवसात उत्तम प्रपंच म्हणजे नोकरी केली, घरच्यांची जबाबदारी सांभाळली, पण त्यानंतर श्रोते हो आई गेली, मग मात्र रामकृष्णांच्या भावधारेत स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. 3 वर्ष परिव्राजक अवस्थेमध्ये सबंध भारत भ्रमण केलं, अनेकांच्या अनेक शंकांचं निरसन केलं. काहींचे निंदात्मक प्रश्न असायचे, वात्रटासारखे प्रश्न असायचे, त्यांना तशीच उत्तरं दिली. समर्थ म्हणतात, उद्धट असी उद्धट, खटनट असी खटनट, या न्यायाने अनेकांच्या शंकांचं निरसन केलं. स्वामी रामकृष्णांनी एकदा निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला होता स्वामीजींना. त्यावेळी स्वामीजी म्हणाले होते की मी किती सुखात आहे, मला या सुखात राहू द्यात. पण रामकृष्ण म्हणायचे, वेड्या, खरं तर त्यांचे शब्द आहेत, तू क्षुद्र किडायस म्हणाले, अरे भारतातली कोट्यावधी जनता दुःखात दारिद्र्यात खितपत पडलेली असताना स्वतःच्या समाधी सुखाचा लाभ घेणारे तरुण संन्यासी मला नकोत. नरेंद्रा तुला बाहेर पडावं लागेल. आणि जीवनाचं अध्यात्माचं सूत्र दिलं, आत्मनो मोक्षार्थम पण जगदहितायच. शिवभावे जीव सेवा, प्रत्येक जीवामध्ये शिवाचा अंश आहे हे जाणून त्याची सेवा कर, हे गुरूंनी दिलेलं सूत्र जवळ बाळगलं आणि अक्षरशः झंझावातासारखं कार्य सुरू झालं. भारतातनं पाठवलं नरेंद्रांना स्वामीजींना एका विलक्षण कामासाठी. जागतिक कीर्तीचा तो दिवस 11 सप्टेंबर 1893 साल. भाग्याचा क्षण हा आला, राहिले. श्रोते हो, आधीचे सगळी मंडळी लेडीज अँड जेंटलमेन अशा संबोधनाने, परंतु हे जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडला, हा भगव्या कपडातला संन्यासी बोलणार तरी काय, आता काय हा बोलणार,
सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, काहींच्या चेहऱ्यावर टवाडीचं हास्य होत. आता काय हा बोलणार, आता काय हा बोलणार, ऐका या उत्सुक जन. उभा राहिला सभे सामोरी झाला बेभान, माझ्या बंधू आणि भगिनीनो, माझ्या बंधू आणि भगिनीनो, माझ्या बंधू आणि भगिनीनो, हाक मारली अशी, हाक मारली जी जी जी, हाक मारली जी जी जी. सगळी सभा उभी राहिली, काड 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 टाळ्यांचा कडकडाट, आणि श्रोते हो सलग 3 मिनिट टाळ्या वाजत होत्या. स्वामी जे चरित्रात सांगतात, मी क्षणभर मला असं वाटलं की माझं काही चुकलं की काय. 3 मिनिटं अखंड टाळ्यांचा नाद होत होता. काय भगवंतांची अचिंत्य लीला असेल श्रोते हो, आपण कल्पना करू शकता. आई वडिलांची धन्यता, आई वडिलांची पुण्याई सुपुत्राच्या पाठीशी कशी उभी राहते. 9 सप्टेंबरला हा महात्मा अमेरिकेतली कडाक्याची थंडी सहन होत नाही म्हणून रेल्वे प्लॅटफॉर्मवर लाकडी पेटाऱ्यात स्वतःच्या देहाचं मुटखुळं करून रात्र घालवतो. 10 सप्टेंबरला उपाशीपोटी असहाय्यपणे रस्त्यावर राहतो, आणि तोच महात्मा 11 सप्टेंबरला जागतिक कीर्तीचा इतिहास घडवतो. परमेश्वराच्या अचिंत्य लीलेचं काय अजून यापेक्षा अलौकिक अनुभव असू शकतो. हे सगळं कशाचं फळ आहे श्रोते हो? आई वडिलांचा पूर्ण संस्कार, पूर्ण कृपा, आशीर्वाद, गुरूंची पूर्ण कृपा याला एकमेव कारण आहे. आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची या. तुकोबर आहे हाच आशय पूर्वरंगाच्या मूळ पदामध्ये सांगतात. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता, धन्य माता पिता तयाचिया तयाचिया. हो आपुलिया हिता जो असे. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर, अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा, आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा, आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.